वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त पोलीस आयुक्तालय आणि शिवकला नेत्रालयाच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. औरंगाबाद शहर पोलिसांच्या वतीनं वाहतूक सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने पोलीस आयुक्तालय व शिवकला नेत्रालयाच्या वतीनं 18 जानेवारी व 19 जानेवारी या 2 दिवशी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 2 दिवस चालणाऱ्या या शिबिरामध्ये रिक्षा चालक व पोलीस अधिकारी कर्मचारी यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिराचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बोलताना त्यांनी पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी हे शिबिर महत्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त करत उपक्रमाची प्रशंसा केली. रस्ता सुरक्षा सप्ताहाची जे कार्यक्रम अगोदरच घ्यायची होती, आमचे काही दुसऱ्या व्यस्त कार्यक्रमामुळे ते संभव नव्हता, परंतु आज शेगन साहेबांनी आणि पूर्ण ट्रॅफिक ब्रांच आणि डॉक्टरशी मिळून एक ही जे कॅम्प ऑर्गनाईज केलेली आहे त्याबद्दल आपले सर्वांचे अभिनंदन. आणि अत्यंत इम्पॉर्टंट आहे, अत्यंत आई चेकअप अत्यंत इम्पॉर्टंट हे आहे. लोकांना माहिती पाहिजे की त्यांचे आईजमध्ये काय प्रॉब्लेम आहे, नाईट विजनमध्ये काय इश्यूज आहे, जे आवश्यक सर्वांनी चष्मा किंवा जे काही क्युअर ची गरज आहे ते सर्वांनी करतील. आणि ओव्हरऑल शहरात जे रस्ता सुरक्षाचे विषय आहे त्यामध्ये नक्कीच सुधारणा होईल अशी या उपक्रमामधून फायदा होईल असे मला पूर्ण विश्वास आहे, अपेक्षा आहे. उपायुक्त संदीप अटोळे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सीडी शेवगण, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, हेमंत तोडकर, शिवकला नेत्रालयाचे डॉक्टर विक्रम ठाकूर, डॉक्टर हिना ठाकूर सह मोठ्या संख्येने कर्मचारी व अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.